नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडेसुद्धा मंगळगौरीचा कार्यक्रम मस्त चालू असतो आणि बायका ह्या सर्वजण खेळ खेळत असतात. सरोज मात्र कलाबरोबर तो लाटण्याचा खेळ खेळत असते की एकमेकींच्या हातात ती लाटणे असते आणि एकमेकींच्या लाटण्याला लाटणे मारायची असते. परंतु सरोज मात्र रागाने कलाच्या हातावर लाटण्याचा मार देत असते. कलाला खूप त्रास होत असतो. तेव्हा सरोज तिला म्हणत असते की तुला अशी वटणीवर आणीन की आयुष्यभर सगळे खेळ तुझ्या लक्षात राहतील. तेव्हा त्या दोघींचा तो खेळ पाहून रोहिणी मात्र खुश होते आणि मनात म्हणते की अशी मंगळागौर मात्र मी कधीच पाहिलेली नाही. सरोज वहिनी आणि कला खरंच वा, किती मस्त खेळ रंगला. कला खरे, आज मात्र तुमचे काही खरे नाही. सरोज चांदेकर तुमच्यावर आज भारी पडणार असे दिसते. तेव्हा सर्व बायकांचा खेळ थांबतो. तर सर्व बायका म्हणतात की आत्याबाई अहो तुम्ही सुद्धा चला खेळ खेळण्यासाठी. तर रोहिणी म्हणते की मी कशाला, नाही नको तुम्ही खेळा. तर मावशी म्हणतात की अहो आत्याबाई तुम्ही असे बाहेर बसून कसे चालेल, चला खेळायला चला, आपण सर्वजणी जिम्मा खेळूयात. तेव्हा रजनी संगीताला म्हणते की चला आपण खेळ खेळूयात. संगीता म्हणते की नको राहून द्या काजलला घ्या खेळण्यासाठी. तर काजल म्हणते की आई मी कशासाठी. तेव्हा संगीता तिला शांत राहायला सांगते आणि रजनी म्हणते की चल काजल आपण खेळूयात. तेव्हा काजल तयार होते आणि सर्व बायका एकत्र टाळ्या वाजवत जिम्मा खेळू लागतात. तेव्हा सरोज मात्र जोराने कलाला धक्का देत असते आणि तिच्या हाताला सुद्धा मारत असते. कलाला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात रजनीचा धक्का काजलला लागतो. तेव्हा रजनी म्हणते की अगं सॉरी सॉरी, अगं बाळा तुला लागले का. तेव्हा काजल म्हणते की नाही आणि मॅडम तुम्हाला लागले का, आणि ती सुद्धा रजनीला सॉरी बोलते. तेव्हा तो सुद्धा खेळ पूर्ण होतो. तर रोहिणी सर्वजणी एकत्र आल्यावर म्हणते की आज तुम्ही पिंगा खेळणार नाही का. तर त्या मावशी म्हणतात की पिंगा तर आज खेळणारच. तेव्हा मस्त पिंग्याच्या गाण्याला सुरुवात होती की पिंगा ग पोरी पिंगा. तेव्हा सरोज संगीताकडे पाहत म्हणते की लेक माझा ग जावई तुझा ग राज पिंडा ग पोरी पिंगा ग. तेव्हा संगीता म्हणते की हो पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझी ग सून तुझी ग आहे गुणी ग पोरी पिंगा. तेव्हा सरोज पुढे म्हणते की हो लेक माझा ग जावई तुझा ग पण आहे कर्तब गार ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तेव्हा संगीता म्हणते की पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझी ग सून तुझी ग तोरा मात्र सोड ग. तेव्हा सरोज पुढे म्हणते की पिंगा ग पोरी पिंगा लेक माझा ग जावई तुझा ग आहे सुजान ग पोरी पिंगा. तर संगीता सुद्धा तिच्याकडे पाहत म्हणते लेक माझी ग सून तुझी ग आहे ग पोरी शाली न पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा असे एकत्र गाणे म्हणून नाचत असतात. तेव्हा सरोज पुढे म्हणते की पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझा जावई तुझा आहे बिझनेस मन ग. तेव्हा संगीता म्हणते की हो पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझी सून तुझी आहे डिझायनर ग पोरी पिंगा. तेव्हा सरोज तिच्याकडे बघत पुन्हा पुढचे गाणं म्हणते की लेक माझा जावई तुझा धनाढ्य ग पोरी पिंगा. तर संगीता मध्येच बोलायची थांबते आणि नेमकं काय बोलावे ते तिला सुचत नाही आणि परत खुशून म्हणते लेक माझी सून तुझी आहे खुद्द लक्ष्मी पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तेव्हा संगीता एका चढ म्हणजे एका चढ गाणे म्हणत असते. सरोजला मात्र त्या गाण्यामध्ये तोंड देत असते. तर कला हे सर्व पाहते आणि तिला तिच्या आईवडिलांशी या घरात कसे वागलेले असते की संगीताला चहा देण्यासाठी सांगितलेले असतो आणि दिनकरला गाडी पार्किंग करण्यासाठी सांगितलेले असतात. आणि तेव्हा जेव्हा कला आईबाबांचे हात पाहते तर ते काम करून हमालीचे त्यांचे हात कसे झालेले असतात हे सर्व बघून तिला किती वाईट वाटलेले असते. म्हणून त्या सर्वाचा विचार करून कला मनात म्हणते की आईबाबांबद्दल नेमकं मी काय करू, इतके सगळे घडून सुद्धा आई मात्र माझी पाठ कधीही सोडणार नाही. आई तुझा या घरात खरंच खूप अपमान झाला, परंतु एवढा अपमान होऊन सुद्धा स्वतःच्या मुलीची बाजू मात्र ताट मानेने घेते. कोणत्या तोंडाने आई मी तुला सॉरी म्हणून घणून कलाला वाईट वाटते. तेव्हा सर्व बायका सरोज आणि संगीताच्या या गाण्याला टाळ्या वाजवतात कारण सरोजने तिच्या लेकाची बाजू आणि संगीताने सुद्धा ठामपणे आपल्या लेकीची बाजू मांडलेली असते. तेव्हा मावशी म्हणतात की अगं कला तू पुन्हा एकदा छानसे असे नाव घे. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आणि कला छान असा उकाना घेते की घरांच्या घरी वाढले मी संस्काराने आणि चालीरीतीने.
चांदेकरांच्या घरी आले लक्ष्मीच्या पाऊलांनी तर सरोज लगेच वळून मागे रागाने कलाकडे पाहत असते. तर सर्व बायकांना कलाचा उकाना खूपच आवडतो आणि सर्वजणी खुशून टाळ्या वाजवतात आणि वा वा करत असतात. कला आणि सरोज मात्र एकमेकींकडे पाहत असतात. सरोज तर खूप रागाने कलाकडे पाहत असते. त्यानंतर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर कला आपल्या रूममध्ये झोपलेली असते आणि अद्वैत त्याचे काम करत असतो. तर त्याला काही समोरून फायली घ्यायचे असतात. तर लगेच तो कलाला म्हणतो की खरे उठणा ए खरे उठणा. परंतु परत तो उठतो म्हणजे बेडवरूनच फाईल घेण्यासाठी सरकत जातो. तेव्हा लगेच तो पडला असतो परंतु स्वतःला सावरतो. तेव्हा मनात म्हणतो की सॉरी मी पडलो असतो आणि आता जर मी फाईल घेण्यासाठी गेलो आणि हिला जर जागा आली तर पुन्हा ही कटकट करेन. लवकर उठून काही उपयोग झाला नाही म्हणून तो परत बेडवर येतो आणि झोप झोप लव चांगली झोप असे वैतागून म्हणतो आणि परत आपले लॅपटॉप घेऊन आपले काम करायला सुरुवात करतो. पण काम करायला सुरुवात केल्यानंतर लॅपटॉपची मात्र बॅटरी डाऊन होते. तेव्हा मात्र जो चार्जर असतो तो सुद्धा तेथे त्या सोफ्याच्या खुर्चीवरच ठेवलेला असतो आणि कला तर मध्येच झोपलेली असते. तेव्हा परत त्याचे लक्ष त्या चार्जरकडे जाते आणि कलाकडे बघत म्हणतो की हे सर्व हिच्यामुळेच होते. आत्ता तर माझ्याकडे खरंच खूप वेळ होता. सर्व इमेजला मी रिप्लाय करून टाकला असता पण चार्जर सुद्धा तिच्याजवळ तिच्या पलीकडे आहे. मग आता घ्यायचे कसे म्हणून त्याला खूप राग येतो. नुसती माझ्या आयुष्यामध्ये ही छळायला आलेली आहे अति आघाऊ कुठली आणि आपल्या डोक्यात मारून घेतो आणि परत विचार करतो की आता तर हिच्याशी व्यवस्थित वागायचे म्हणजे मी हिच्याशी नीट वागतो असे दाखवायचे आणि इतकी मोठी गोष्ट मी कशी विसरू शकतो. मग आता हिला नऊ ठेवता मी चार्जर कसा घेऊ म्हणून अद्वैत तसाच उठतो आणि परत तो बेडवर बसूनच तो चार्जर घ्यायला लागतो. परंतु कलाच्या अंगावर पडतो की काय याची सुद्धा त्याला भीती वाटत असते म्हणून तो आपला हात परत मागे घेतो. तेव्हा तो कलाकडे बघत मनात म्हणतो की इतके दमेपर्यंत खेळण्याची काय गरज होती. बाकीच्या बायका स्वतःला झेपेल जमेल इतक्याच खेळल्यात. ही तर जगा वेगळी आहे आणि इतर वेळेस थोडासा जरी आवाज आला तरी ही उठून बसते. आता आजूबाजूला मी इतका वावरतो इतका बोलतो तरी सुद्धा हिला ऐकू येत नाही का. गाढ झोपून राहिली ही म्हणून अद्वैतला ते चार्जर कसे घ्यायचे याचे टेन्शन येते. त्यानंतर इकडे संगीता आपल्या घरी येते आणि सकाळचे सर्व काम ती आवरत असते. परंतु जेव्हा ती कपडे ही सुकायला घालत असते तेव्हा तिला विचार येतो की कलाच्या घरी नक्की सर्व काही ठीक तर असेल ना आणि पण हे कसे असेल हे कळण्यासाठी मी आता काय करू म्हणून मी कलाला फोनच लावून बघते. तेव्हा संगीता लगेच कलाच्या मोबाईलवर फोन करत असते आणि कलाचा फोन हा अद्वैत पाहतो की फोन वाजतोय म्हणून आणि तिच्या आईचा तो कॉल आहे. तेव्हा अद्वैतला सुद्धा समजते तिच्या मोबाईलवर खूप फोन आलेला आहे. तेव्हा अद्वैत विचार करतो की काय बाई आहे इतकी गाढ झोपली. हिच्या शेजारी फोन वाजतो परंतु तरीसुद्धा हिच्या लक्षात येत नाही. संगीता पुन्हा फोन करते. अद्वैत म्हणतो की हिला कसे जाणवत नाही ही तर दमून दमून बेशुद्ध तर पडली नसेल ना म्हणून तो कलाला ए ए उठ असे करत असतो. तर इकडे संगीताचा फोन कला उचलत नाही. तिने दोनदा केलेला असतो. तेव्हा संगीताला टेन्शन येते की कला फोन का उचलत नसेल काय झाले असेल तिकडे. इतर वेळेला तर ही पटकन फोन उचलत असते मग आता काय झाले असेल. तर अद्वैत इकडे टाळ्या वाजवतो आणि अगं उठ तुझ्या आईचा फोन वाजतो आता तरी उठ असे म्हणत असतो. कला मात्र गाढ झोपलेली असते. तर अद्वैत विचार करतो की आता मी काय करू हिला नेमकं आता उठू कसा. परत आपल्या जागेवर येतो आणि पाण्याचा मोकळा ग्लास आपल्या हातात घेऊन म्हणतो की हा ग्लास जर आत्ता भरलेला असता तर भरलेला अख्खा ग्लास मीच्या तोंडावर ओतून दिला असता. आणि मुद्दाम तो ग्लास तो खाली पाडून देतो. तर त्या ग्लासच्या आवाजाने कलाला जाग येते. तेव्हा कला उठते आणि काय झाले असे विचारते. तर आदित्य म्हणतो की सॉरी सॉरी तुझी झोपून झाली का. कसे की लॅपटॉपवर मी काम करत होतो आणि चुकून माझा धक्का लागला. कला म्हणते की नाही आणि किती वाजले. तर आदित्य म्हणतो की 7:30. तर कला लगेच घाबरूनच उठते की काय 7:30 आणि लगेच आपला मोबाईल घेऊन त्यामध्ये पाहते. तर अद्वैत तिला म्हणत असतो की कसे आहे की काल मंगळागौरीचा कार्यक्रम असल्यामुळे थकली होती त्यामुळे तुला गाढ झोप लागली होती. खरं तर मला तुझी झोपमोड करायची नव्हती पण काय नेमकं ग्लासला धक्का लागला त्याचे मला वाईट वाटते. आणि तो कलेला सॉरी बोलतो. तर कला विचारते की काय रे चांदेकर तुला काही झाले तर नाही ना नक्की असं का वागतोस. तर अद्वैत म्हणतो की मला काय झाले असे मी नॉर्मलच वागतो. कला म्हणते की अरे मग मी तेच म्हणते की तू नॉर्मल कधी बोलत नाही आणि वागत सुद्धा नाही म्हणूनच मी तुला आगाऊ म्हणत असते. तेव्हा आदित्य मात्र रागाने तिच्याकडे पाहत मनात म्हणतो की काही करा परंतु हिचा आगाऊपणा मात्र काही थांबणार नाही. आणि तो कलाला म्हणतो की हरकत नाही तुझा गैरसमज सुद्धा होऊ शकतो. कसे की मी लॅपटॉपवर
काम पूर्ण करत होतो तेव्हा मला माझा चार्जर हवा होता. मग प्लीज माझा तो चार्जर देशील का? तेव्हा कला लगेच अद्वितचा चार्जर त्याच्याकडे फेकते. तर अद्वितीला थँक्यू म्हणतो आणि त्या फाईल्स देशील का असे म्हणतो. तेव्हा कला त्याच्या फाईल देते तर अद्वितीला थँक्यू सो मच असे म्हणतो. तेव्हा कला आपल्या मोबाईलमध्ये पाहते तर तिला आईचा कॉल आलेला होता असे समजते. म्हणून ती लगेच परत आईला फोन लावते. तेव्हा संगीता तर कपडेचही सुकवायला घालत असते आणि कलाचा फोन पाहून लगेच ती फोन घेते. तेव्हा कला म्हणते की आई अगं बोल ना, सकाळी सकाळी तू इतक्या कॉल कशाला केला होतास? तिकडे सर्व ठीक तर आहे ना? संगीता म्हणते की हो इकडे सर्व ठीक आहे, पण तुमच्या घरी तिकडे तर सर्व ठीक तर आहे ना? म्हणजे आम्ही गेल्यानंतर काही वाद तर झाले नाही ना? तर कला म्हणते की नाही आई, सर्व व्यवस्थित आहे. मी आत्ताच उठले त्यामुळे तुझा फोन घेऊ शकले नाही, मी झोपलेले होते. तू टेन्शन घेऊ नकोस काही. तर संगीता म्हणते की अंबाबाईच पावली असे म्हणायचे. आणि आजोबांची तब्येत ठीक तर आहे ना असे विचारते. तर कला म्हणते की आजोबांची तब्येत तर ठीक आहे, त्यांना काय झाले? तर संगीता म्हणते की तुला कोणीच काही सांगितले नाही का? तेव्हा कला म्हणते की नाही, काय झाले? तेव्हा संगीता सांगू लागते की अगं तू राग रागय त्या पूजेवरून वर गेली. तेव्हा आबाजींना चक्कर आली होती, त्यांचे ब्लड प्रेशर खूप हाय झाले होते, डॉक्टरांना सुद्धा बोलावले होते. आणि कला तुला काहीच माहिती नाही का? ते ऐकून तर कलाला खूप धक्का बसतो. आणि कला म्हणते की काय आई, काय सांगतेस तू? हे मला खरंच काही माहिती नाही आणि नंतर सुद्धा मला कोणीच काही सांगितलेले नाही. ठीक आहे आई, बघते मी काय करायचे ते. तर संगीता म्हणते की कला एक बोलू का तुला, आबाजींना आपल्या कोल्हापुरात किती मान आहे आणि ते सुद्धा सर्वांना मान आदर प्रेम देतात, पण त्यांचा त्यांच्या कुटुंबावर खरंच खूप जीव आहे. आबाजी आपल्या कुटुंबाला आणि घरच्यांना खूप महत्वाचे समजतात, त्यामुळे त्या घरात काही चुकीचे घडले तर आबाजींना खरंच खूप त्रास होतो ग. काल जो काही प्रकार घरात घडला त्यावरून खरंच मला खूप काही जाणवले. तेव्हा कला म्हणते की आई हो मला सुद्धा ही माहिती आहे. तेव्हा संगीता म्हणते की हो मला माहिती आहे की माझी कला कधीही चुकत नाही आणि अविचाराने सुद्धा ती कधी वागत नाही, पण काल जे काही सर्व झाले साहजिकच आहेत की तुला रागेने, पण रागारागा तू पूजा करताना उठून गेली ते मला सुद्धा आवडले नाही. आणि हे बघ त्याच अविचाराने आबांना सुद्धा त्रास झाला ना, त्यामुळे यापुढे बाळा कधीही असे अविचाराने तू वागू नकोस. जे काही होईल तर तू आबाजींना डोळ्यासमोर आण, त्यांचा विचार कर, त्यांचे मन राख, बाळा एवढे करशील ना? तेव्हा कला म्हणते की हो आई मी घेईन काळजी. तेव्हा संगीता म्हणते की हो आत्ता तू त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जाऊन तब्येतीची चौकशी कर आणि मला सुद्धा सांग काय ते, मला सुद्धा खूप टेन्शन आले ग. तेव्हा कला म्हणते की हो आई मी आता ठेवते आणि तुला कळवते की काय आहे ते. एकतर अगोदरच उठण्यासाठी मला उशीर झाला बाय. तर संगीता म्हणते की हो चालते, पण आठवणीने मात्र तुम्हाला फोन करून आबांच्या तब्येतीचे बद्दल कळव. कला म्हणते की हो ठीक आहे आणि फोन ठेवते. आणि फोन ठेवल्यानंतर कला ही अद्वितीवर रागवते की अरे चांदेकर आजोबांना चक्कर आली होती, घरी डॉक्टर येऊन गेलेत आणि तू त्याबद्दल मला का सांगितले नाही? अद्वित म्हणतो की ऍक्च्युअली मी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, एखादे वाक्य जरी मी बोललो तर तू मला रागत होती बोलत होती, पण एनिवे काल तर तुला सांगून काही उपयोग नव्हता कारण तुझी तशी मनस्थितीच नव्हती, म्हणून म्हटले की उगाच तू पॅनिक होशील. कला म्हणते की काय माझी मनस्थिती आणि काय रे, तू कधीपासून माझ्या मनस्थितीचा इतका विचार करायला लागला? तेव्हा अद्वित म्हणतो की सॉरी चुकले माझे, ऍक्च्युअली मी तुला सांगायला हवे होते, तू काळजी करू नको आता आबांची तब्येत व्यवस्थित आहे. तेव्हा कला सुद्धा विचार करते की हा असं कसं आहे आणि इतका कसा छान वागतोस हा चांदेकर, मला सॉरी म्हणतो, अचानक तो मला सॉरी का म्हणण्यासाठी लागला इतका? कला विचार करते की चांदेकर मला अचानक असा सॉरी म्हणण्यासाठी का लागला? तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर मला उठायला उशीर झाला, खाली ब्रेकफास्ट कोणी काही चहाचे बघितले की नाही हे मला माहिती नाही, कारण रजनी मॅडम अंजू दोघी सुद्धा दमले असतील, मी पटकन फ्रेश होऊन खाली जाते, ही गादी वगैरे मी नंतर आवरते. तेव्हा कला उठते आणि कपाटातून आपले कपडे घेऊन ती फ्रेश होण्यासाठी आतमध्ये जाते. तर आदित म्हणतो की वा काय माज आहे, मी हो म्हणालो का नाही म्हणालो का, मला काय म्हणायचे हे ऐकूनच घेतले नाही आणि डिरेक्टली लगेच निघून गेली. आणि परत स्वतःला शांत करतो की नॉर्मल राहा, नॉर्मल राहा, तिच्याशी आपल्याला चांगले वागायचे हे लक्षात राहून दे चांदेकर, हे मात्र तू विसरू नकोस. तेवढ्यात कला ही फ्रेशून बाहेर येते आणि ती आपले आवरत क अद्वितला म्हणते की चांदेकर मी तुला परत एकदा सांगते की मी आता फ्रेशून बाहेर जाते, अगोदर ब्रेकफास्टची तयारी करते आणि नंतर मी परत वर येऊन माझी गादी गुंडाळून ठेवते, थोडा वेळ फक्त तू माझी गादी सहन कर, पसारा
पसारा म्हणून नंतर तू माझ्याशी कटकट करू नकोस. आद्वित मात्र हसतो तेव्हा कला विचार करते की आज उठायला उशीर झाला. त्या नादात सूर्य काही बदलला की काय? आज आद्वित इतका विचित्र का वागतोस? नेहमी विचित्रच वागतो पण ते नॉर्मल. आज हा नॉर्मल वागतो ते विचित्र आहे. हा माझ्याशी कोणत्याही कारणावरून वाद तर घालतच नाही हे बघून मला कसं तरी वाटते. जाऊन दे मी तरी कसा म्हणजे विचार करते तर लगेच अद्वित तिला विचारतो की काय जाऊन दे. तेव्हा कला म्हणते की नाही रे तुला काही नाही. माझ्या मनात काहीतरी चालून होते तेव्हा मी मला स्वतःला जाऊन दे असे म्हटले. तुला नाही तर अद्वित हा स्माईल देऊन म्हणजे कलाकडे पाहत असतो आणि परत शांतपणे आपल्या कामामध्ये लक्ष घालतो. तेव्हा कला विचारतच करत असते की हा नक्की इतका बदलला कसा. आणि घाईने ती खाली ब्रेकफास्ट तयार करण्यासाठी निघून जाते. तेव्हा अद्वित चिडतो की खोली माझी आणि हा पसारा हिचा. हिला चांगलीच माहिती आहे की रूममध्ये मला असा पसारा नाही आवडत. सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट लागतात आणि तरी सुद्धा ही मुद्दाम हे सर्व करते. आणि तेवढं त्याच्या लक्षात येते अरे चा ही तर संधी आहे हे कसे विसरलो मी. म्हणून अद्वित उठतो आणि कलाचे जे अंथरूण असते तर कपड्यांच्या घड्या घालतो आणि गादी व्यवस्थित घडी घालून व्यवस्थित ठेवतो. आणि रागाने मनात म्हणतो की आयुष्यामध्ये पहिल्यांदा आज मी कोणाची तरी गादी गुंडाळतो. अजून मात्र काय काय करावे लागणार देव जाणे. म्हणून रागवतो सुद्धा तर कला घाईने खाली येते आणि ती रजनीला म्हणते की सॉरी रजनी मॅडम मला उठण्यासाठी उशीर झाला आणि सर्व तुम्हालाच करावे लागले. तेव्हा मात्र तेथे सरोज रोहिणी अंजू ह्या सर्वजणी असतात. कला म्हणत असते की रजनी मॅडम कधी मला डोळा लागला हे कळलेच नाही. तेव्हा रजनी म्हणते की अगं कला असून दे मी सर्व साठी नाश्ता बनवलेला आहे तू बस अगोदर खाऊन घे. आमचा पहिला चहा झाला आणि नाश्ता नंतरचा चहा अंजू करेन. आणि रजनी कलाला अंजूला वाढवण्यासाठी सांगते. तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम राहून द्या तुम्ही खाऊन घ्या मी पटकन तुमच्यासाठी चहा करते. आणि हे काय आजोबा अजून आले नाहीत का? तेवढ्यात आबा बाहेर येतात. आबा म्हणतात की हे बघ मी आलो आणि सकाळ झाल्यानंतर कशाला झोपून राहायचे आणि बोल सुनबाई कशासाठी माझी आठवण काढत होती. तेव्हा कला म्हणते की आजोबा मला तुम्हाला सॉरी म्हणायचे काल मी रागाच्या भरात वर निघून गेले आणि त्यानंतर तुम्हाला खूप त्रास झाला असे मला कळले पण खरंच मला माहिती नव्हते अजिबात कल्पना नव्हती. खरंच माझे मन मला खाते मला खूप वाईट वाटते. आजोबा खरंच खूप मनापासून सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की आता सॉरी म्हणून काय उपयोग जे व्हायचे होते ते तर झालेच ते तर आपण थांबवू शकलो नाही. म्हणून कोणत्याही वागण्याचा अगोदर विचार करावा. रागाच्या भरात कुठलीही कृती केली तर ती अविचारानेच होते आणि चुकीची सुद्धा होते. तेव्हा कला खाली मान घालून पाहत असते तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला रूममध्ये येते आणि अद्वितनी तिची गादी व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली असते तर कला ते पाहून म्हणते की अरे हे काय माझी गादी कोणी गुंडाळून ठेवली. अद्वित म्हणतो की मीच ठेवली. काल मंगळागौरीच्या कार्यक्रमाने तू दमली असेल म्हणून म्हटलं की माझ्याकडून थोडीशी मदत करावी. तेव्हा कला विचारते की काय रे माझ्यासाठी तू एवढं सर्व का करतोस. तेव्हा अद्वित कॉफी पीत मनात विचार करतो की इला हे सर्व पटवून देण्यासाठी हिच्यासाठी मला काहीतरी मोठं पटवून द्यावे लागेल. तेव्हा कला सुद्धा विचार करते की नेमकं चांदेकरला असे काय झाले. आणि त्यानंतर घरातील सर्वजण जेवण करत असतात तर कला ही आजोबांना म्हणते की उद्या राखी पौर्णिमा आहे तेव्हा मी माझ्या माहेरी गेले तर चालेल ना. तेव्हा लगेच रागाने सरोज म्हणते की काय ग काय गरज आहे जाण्याची तुम्हाला तर भाऊ सुद्धा नाही मग कशाला जायचे. तेव्हा अद्वित हे सर्व ऐकत असतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.